नमस्कार जय जवान जय किसान कसं काय चाललोय कांदा भेजवायचा आता कसं काय दिसतोय कांदा नातकोळा सकाळ जरण पाणी देतो येतं उन्हात अनाज शेती करायचं म्हणजे काय सोप्पं आहे काय अंडपांडचं काम आहे काय अरे तुम्हाला सांगतो हाफिस मध्ये कामगार वर्ग असू द्या कंपनीत असू द्याय ती त्यांना ला ला ती लाईट इशी फॅन समज असतं पण आमच्या सारख्या शेतकऱ्यांना काय आमच्या सारख्या शेतकऱ्यांना फक्त ऊन असतं फॅन नसत लाईट नसतं एसी नसतं काही नसतं लाईट असतं पण दारे दारायचं मग असं असतं आणि इत ह्याला कांदा केला तरी पाच सहा महिना ह्याला पाणी द्या ह्याला तुम्हाला सांगतो तु जपा औषधाला मटेरियलला टाकल्यापासून ज्या कितीतरी संकटात ह्याला वाचवा आणि हे जर परत आहे जायचं टायमिंगला रडगाणं मग ह्याच्यामुळं तर शेतकरी कर्ज बाजारी होतो त्या शेतकऱ्याचा बघितलं ना तुम्ही एक क्विंटल कांदा एकला तेरा रुपये आलं मग ह्या परिस्थितीमुळे आता त्याचा ते तेरा रुपयाने कांदा गेला आणि त्या शेतकरीचा तर मला वाटत नाही ते तीन चार वर्ष तरी वर निघेल त्याच्यातनं कारण लय मोठा कर्ज आहे ही बारके चिरक्या शेतकऱ्यांचं हे लय मोठं कर्ज हे कामाला जाऊन फेडणं पर्याय याच्यावरती मग असं असतं की शेती करायला कर्ज कसं होतं ना ते ह्या स्वरूपात होतं आणि कर्ज कसं झालं ही माझ्यावरती बी तुम्हाला आता उद्यापासून व्हिडिओ गावणार आहे तुम्हाला संधी टोरी सांगतो मित्रांनो एक मिनटा माझं पाणी कडेल गेलं बघा आता तुम्ही म्हणता एकच मिनिटात थांबा कसं होतं काय होतं समजा तुम्हाला उद्यापासून बघायला गावणार आहे मी शिक्षण सोडून हे शेतीकडे कसा वळलो शेतीत वळल्यावर डब्यात कसा गेलो डब्यात जाऊन कर्जात कसा गेलो ही समज तुम्हाला उद्याच्याला उद्यापासून आपला व्हिडिओच आहे भागच येतं तुम्हाला लय इंटरेस्टिंग आहे तुम्ही फक्त बघत राहा उद्यापासून की मॅ बी काय काय करामती केले तर तुम्ही बघा फक्त उद्यापासून आता आम्हाला लाईट कशी तुम्हाला सांगू का आम्ही आता गुरुवारचं ना रात जग मारायची रानात नऊ वाजल्यापासून पाठ पाच वाजेपर्यंत रानात जग मारायची भरणं भिजवायला अशी लाईट आहे आम्हाला मग शेतकऱ्यांचं असंच असतं रात्र लाईट देते ती सु, सुई तर नऊ ते पाचला आम्ही जायचं रानात आणि दारी दाराची रातच मग अशी रातच लाईट देते ती आणि मानगुटी बसून परत बिल वसूल करते ती अरे काय आम्हाला आहेत का सुई बी नीट नीटक्या फ्यूज आहेत का, का, का तार आहेत का कॅवला आहेत का काय आमचं आम्हीच ते जर ती गडबड घोटाळं झालं तर नीट करून आणतो या आणि परत तुम्ही बिल मागताय आणि लाईट कधी रातचं आता झालं मला उद्या जाऊन परवा दिवस चानस दिवसा भिजवायला आता लाईट जाईलच पाचला की परत रातच जखमाराजी रानात आता रात्रीचं कसं होतं आपल्याला उजीड नाही तर रातच व्हिडिओ तुम्हाला धावलं असतं की रातच शेतकरी कसा रानात मारतो ही पुढारी लोक ह्यांना दार रात नका का मोडू द्या तुम्ही नुसतं रानातच रातच धावून दाखवा मोठ्या मोठ्या उसाधन हडात म्हणल ती तुम्हाला अरे काय तुम्ही शेतकऱ्यांचं किती लावल्यात ह्यांनी किती हल्ला लावल्यात आणि येऊन जाऊन शेतकऱ्याला गाजरं दावते ती कर्ज कर्जमाफी करीन सरसाकाट करीन आमचा बी शेतकरी वर्ग का नाही लगेच त्यांच्या मागं ही कर्ज माफ करायचं कोण करत नाही कोण नाही जमती गाजर येते त्याच्यामुळं आपापल्या पद्धतीने आपापलं बघत राहावा शेतकऱ्यांटनिटकं आणि एक व्हा महत्वाचा एक व्हा आणि उतरा या कांद्यात त्या शेतकऱ्याचा त्या दिवशी बघितल्यापासून ना या कांद्या दारेदारा आले की मला टेन्शन येत आपलं काय होते मग असा विषय त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी एक झालं पाहिजे र केशिवार पर्याय नाही आठ दिवस जरी आपण पण ठेवलं नाही शेतकऱ्याच्या जीवावर सगळं आक जग जगतंय शेतकरी काय कोणाच्या जीवास जगत नाही त्यामुळे त्याला असे मा मारते ती सारखी ह्याच्यात मार त्याच्यात मार रेटमध्ये मार, मार कशाच बी मार वजनात मार काट्यात मार तिच्या आयला त्या आयडिया कंपन्यांनी नेण्या ने, ने, ता अठ्ठावीस तारखेचा महिना आणि कर्मचाऱ्यांचा पाच दिवसाचा आठवडा आणि इकडं आमचं अजून एक किलो दिलं तरी म्हणतात ना कॅरेट दीड किलो दोन किलो वजन धरतात कॅरेट आमचा शेतकऱ्याचा असा विषय असतो शेतकऱ्याचा मापा अजून जास्त खाते ती खाणारी ती कॅरेट असताना तरकारी नेते ती ती कॅरेट पंधराच किलो भरतं मित्रांनो मार्केटचा नियम आहे कॅरेट दोन किलो धरलं जातं शिवाय तुम्हाला सांगतो वीस किलोवर सहाशे ग्रॅम भरलं तर ते सहाशे काट अठराच किलो वजनाचं पैसे आपल्याला सहाशे ग्रॅम बी वरच गेलं उडत असं खेळ असतो शेतकऱ्यांचा जी नाही ते शे आळशी झालं शेतकऱ्यांचं हे आज कांद्यात मला आज मी दारी धरतो या त्याच्यामुळं का नाही म्हटलं तुम्हाला दाखवावं की उन्हा तानाच हे आजच नाही या कांद्याला अजून पाच महिना असंच पाणी द्यायचं उन्हा तानाचं पाच महिना याला सांभाळायचं आहे परत याला अनेक पावसातनं वाचवा वाळवा काटा नेवडा तोडा लय हिप न्या असते जे बी ही, ही काय कोणाला दिसून येत नाहीत तरीही आपला व्हिडिओ आजचा आवडला तर बघा आणि दुसरा महत्वाचं म्हणजे तुम्हाला सांगतो माझ्या कर्ज कसं आहे उद्यापासून तुम्ही बघा विसरू नका उद्याचा जे व्हिडिओ आहेत ना त्यात तुम्हाला समज काढणार आहे की मी शिक्षण सोडून शेतीकडे कसा ओळून कशी माझी झक मारली ती तुम्ही बघा उद्याच्याला